सो गाईज, आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि जिची मी सगळ्यात जास्त वाट बघत होती आणि जी आल्याशिवाय आमच्याकडे फेस्टिवल कम्प्लीट होऊच शकत नाही, ती माझी सगळ्यात लाडकी मैत्रीण शिवानी सुर्वे. आणि तिच्यासोबत कोण आहे तर तुम्ही गेस करा. आय थिंक आता गेस करण्याची कोणाला काय हेच राहिलेली नाही आहे, सगळ्यांना माहिती शिवानी जिथं शिवानी आहे तिथं कोण असणार आहे. तर ऑफकोर्स हा हँडसम मुलगा असणार आहे. सो हे आहे माझं सगळ्यात फेवरेट अँड द हॉटेस्ट कपल अजिंक्य आणि शिवानी. शिवानी शिवानी हाय. मी मेघाचे व्लॉग्स सगळे बघते आणि इनफॅक्ट रिमाइंडर लावून बघते. मला असं वाटतं की पहिल्या 100 पैकी माझाच व्ह्यू एखादा असेल आणि माझ्यामुळे अजिंक्यला पण सगळे व्लॉग्स तिथे बघायला लागतात. इनफॅक्ट मी आता लवकरच मेघाच्या ब्लॉग वरती एक रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा लवकरच. आम्ही प्लॅन करतोय खूप दिवस झालं, बट आय थिंक आता वेळ आली. आता श्रावणही संपला आहे आणि काही दिवसांनी बाप्पा पण जाणार आहे. सो लवकरच आय गेस. आता बघा, आता तू युट्यूब चॅनलवर हे सगळं सांगितलंय त्यामुळे आता ते रेकॉर्डेड आहे आणि ऑन द रेकॉर्ड असल्यामुळे आता तुला ते लवकरच करावं लागणार, नाही तर लोक मला खूप त्रास देणार आहे. आणि शिवानीसाठी तर ऑलरेडी मला लोक इतके छळत असतात की शिवानी सुर्वेला आणा, शिवानी सुर्वेचा बर्थडेचा व्लॉग बनवा, शिवानी सुर्वेचं हे, शिवानी सुर्वेचं ते. आता शिवानी सुर्वेने स्वतःचंच एक चॅनल उघडलं पाहिजे. इतके लोक मला माझ्या व्लॉग्सवर तुझ्यासाठी कमेंट करत असतात. शिवानी काय म्हणणं आहे तुझं? मेघाच्या व्लॉगवरती येणार आहे लवकरच आणि इनफॅक्ट आजच आपण मेन्यू पण डिसाइड केलाय ऑलमोस्ट 50%. वी आर देअर. मी एक मिरिंडा केक आमचा फायनल झालाय, दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू बी. हा म्हणजे देयर शुड बी नो सरप्राइजेस. आय डोंट गिव सरप्राइजेस, टेक इट ऑल. सो शिवानी येणार आहे, कधी येणार आहे लवकर सांग. लवकर 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 लवकर. सो आता शिवानी आली आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला. बाप्पाचं दर्शन घेऊन तिने बाप्पासाठी खूप छान छान प्रसाद आणला, जो आम्ही सगळ्यांनी मटकवला पण गटकवला पण. आणि लिओने सुद्धा आला. लिओ, लिओची फेवरेट आहे शिवानी खूप. तो आला की जो काय उत्साहात नाचत असतो. काय बघतोय तू जमिनीवर, काय शोधतोय? हो आज हाताला घेऊ, हाताला पकडून घेऊन आला रे. मला इनिशियली समजलं का पकडतोय हाताला पकडे. त्याला त्याला जे लोक आवडतात त्यांना तो असा हाताला धरून आत घेऊन येतो की या 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 तुम्ही आमच्या घरी या आणि बसा. सो अशा प्रकारे शिवानी आणि अजिंक्य दोघांनीही कबूल केलं आहे की लवकरच ते आपल्या चॅनलवरती रेसिपीज दाखवणार आहे. आणि अजिंक्यच्या रेसिपीज, मी शिवानीची रेसिपी जी आहे ती मी खाल्लेली आहे त्यामुळे शिवानी कसं कुक करते ते मला माहीत आहे, पण मी अजिंक्यच्या हातचं खायला खूप जास्त उत्सुक आहे. बाय द वे अजिंक्य, पण जे तू बनवणार आहे ते मी खात नाही, मग तुला माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवायला लागणार आहे. मला तर तुझ्या हातची मेथीची भाजी खायला पण आवडेल. ओके, म्हणजे तुला मेथीची भाजी खूप आवडते ना? म्हणजे तुझा लग्नातला उखाणा आता फिक्स असणार आहे. भाजीत भाजी मेथीची, शिवानी माझ्या प्रीतीची. यू सिरियस? शिवानी हे ना, बघ मी तुला आता उखाणा सुद्धा सजेस्ट करून टाकलं, कारण शिवानीनेच मला खूप सांगितलं की अरे हा मेथीची भाजी काय बनवतो असं तसं याव त्याव. म्हटलं बहुतेक त्याचा उखाणा लक्षात ठेवा, बहुतेक त्याचा उखाणा फिक्स आहे. काय किती उखाणा म्हणतात ना सगळी मुलं. हो सग, मी आजपर्यंत 90% लग्नांमध्ये नवरदेवाला हाच उखाणा घेताना बघितलं. कारण मेन, आय मीन दे डोंट, हा ते क्रिएटिव्ह नाही आहे ना. सो आता तुझ्याकडे ना फुल टास्क आहे, तुला आता नवीन उखाणे शोधावे लागणार आहे. आम्हाला बिलकुल मेथीच्या भाजीचा उखाणा चालणार नाहीये. आतापासून शोधायला लागू उखाणे. वेगळा टास्क आहे. हो, इट इज अ टास्क. मला स्वतःला एकही उखाणा येत नव्हता, म्हणजे लिटरली आमच्या लग्नात एक उखाणा मी तिथल्या तिथे बनवला आणि तो घेतला. मी तर विसरली पण.
मी विसरली पण तो खूप इन्स्टंट असा काहीतरी होता, झिरो फिगर वगैरे असं काहीतरी होता तो, म्हणजे तिथल्या तिथे बनवला होता. पण त्यानंतर मी आयुष्यात उखाणा घेतला पण नाही आणि तयार केला पण नाही. बिकॉज आय डोंट, आता गणपतीला आम्ही तुझ्या घरी आलो तरी घेऊन ए, चल चल, मला खूप विचार करावा लागेल. आपले प्रेक्षक कंटाळून तोपर्यंत निघणार. कर विचार कर, आता एवढं म्हणालेस तू. ऑफिस मध्ये त्याच्या पुढे बोलायची काय आहे कोणाची बिशात. ऑफिस मध्ये कोणाची त्याच्या पुढे बोलायची काय आहे बिशात, पण आदित्य असतो 24/7 माझ्या खिशात. शाबास बेटा, बहुत बढिया. मी इन्स्टंट ढोकळा करते, इन्स्टंट इडली करते आणि इन्स्टंट उखाणा. पण हा ढाकून तुला चालणार नाहीये, कारण आता हा माझा कॉपीराइट झालाय. तुला आतापासून बनवायला सुरुवात केली पाहिजे आणि प्रत्येक फंक्शनचा एक उखाणा असला पाहिजे. स्वतः एक घेतलास तू आणि नाव यू आर टेलिंग मी की प्रत्येक फंक्शनचा वेगवेगळा. हो हो हो, हळदीचा वेगळा, मेहंदीचा वेगळा, फेऱ्यांचा वेगळा, घरात गृहप्रवेशाच्या वेळेस पण नवऱ्याला पण उखाणा घ्यायला. मग तो घे, त्याला तर दिलंच आहे ना आपण टास्क. मेथीची चालणारच नाहीये, दुसऱ्या भाज्या शोध. भाजीत भाजी वांग्याची आणि भाजीची. हा, भाजीत भाजी वांग्याची काय असतं पुढे? मग शिवानीला हौस टांग्याची. लिओ इतका हॉरर आणि इतका असा उखाणा ऐकून तो पळून गेला. पण चांगला आहे. ओके, सो गाईज, मी तुम्हाला प्रॉमिस करते शिवानीच्या आणि अजिंक्यच्या लग्नाचे सगळे व्लॉग्स मी बनवणार आहे आणि त्यांचे सगळे उखाणे मी असे मस्त पैकी युट्यूब शॉर्ट्स मध्ये तुम्हाला असे दाखवीन. क्रिएटिव्ह लग्न कधी करणार होता? अरे लग्न करणार आहेत ते, लवकरच करणार आहेत, मीच जाहीर करून टाकते. तुला याच्यापेक्षा छान मुलगा सापडणार आहे कुठे? किती गुणी मुलगा आहे. मेथीची भाजी करतो, मेथीची भाजी करतो. पण तू बोलू शकतेस. पण आता मी हिच्यासारखी मुलगी नाही सापडणार. ते तर आहे. तुम्ही दोघे मेड फॉर इच अदर आहात आणि दोघेही खूप लकी आहात की एकमेकांच्या लाईफ मध्ये तुम्ही आहात. शिवानी सारखी अतिशय खूप होमली आणि इतकं सुंदर जेवण बनवणारी मुलगी तुला आत्ताच्या काळात मिळणं डिफिकल्ट. सुसंस्कृत, परत सुसंस्कृत संसारी, सुसंस्कृत. माझं असं सुळसुळीत झुळझुळीतच झालं होतं एकदा, पण ती सिच्युएशन खूप वेगळी होती. सुळसुळीत झुळझुळीत नाही, सरळ सुळसुळीत झुळझुळीत असं बोलण्याचा टास्क मला केड्याने दिला होता, माहितीये तुला? केड्या म्हणजे वेडा आहे. केड्या आमचा मित्र आहे, केडी कौस्तुभ दिवाण, तो आमचा दोघांचाही मित्र आहे आणि त्याने मला एक टास्क दिला होता मराठी सुधरवण्याकरता. सतत बोलायचं होतं सरळ सुळसुळीत झुळझुळीत. माझं इतके वर्जन झाले त्याचे तेव्हा कुठे मला सरळ सुळसुळीत झुळझुळीत. सरळ सुळसुळीत झुळझुळीत एखाद्या टूल माणसाला हे बोलायला लावायचं. इतका टाइमपास होतो, इतका टाइमपास होतो. एक कुठलाच टूल माणूस हे बोलूच शकत नाही सरळ सुळसुळीत झुळझुळीत. आणि करून बघा हे कधीतरी, म्हणजे नका करू, म्हणजे दुसऱ्यावर करून बघा, स्वतःवर नाही. चला, आमची जेवण झाली आहे, गप्पा टप्पा भरपूर झालाय आणि आता आम्ही निघालो. मी पण चालली यांच्यासोबत येऊ. येस येस प्लीज. तर मी तुम्हाला सोडायला येतो. हो, गाडी बघायला चल ना तू पण. ए, लिओला सोड आधी, त्याला बंद केलं ना विचारायला. शिवानी आपल्याला दाखवणार आहे तिचं रिसेंट जमलेलं नव प्रेम. हर लव, माय गॉड, ये. शिवानीने आमच्या नवी कार घेतली आणि आय एम सो सो प्राऊड ऑफ हर. आ हा शिवानी, काय चिकणी गाय. येस, आणि मैत्रिणींची आवड दोघींची, तिची पण रेड माझी पण रेड. म्हणजे तुझं सामान नाही राहणार. अच्छा, हा मम्मीची. अच्छा, आदित्य म्हणतोय मला ही गाडी जमणार नाही आणि जमणार नाहीचा अर्थ की याच्यात माझं सामान राहणार नाही. दोन गाड्या चिटकाव्या लागतील का? अरे तुला केवढा बूट स्पेस लागतो, केवढं सामान असेल. येस, अँड आय एम सो प्राऊड ऑफ दिस गर्ल.
she always do best for herself. Very nice. And on her own. And I'm really, really proud of her. अजून मोठी हो, खूप मोठी हो. नाही अशी मोठी नको हो, अशी कीर्तीने मोठी हो. माझ्या मर्सिडीजची सध्या खूप बँड वाजलेली आणि माझ्या मर्सिडीजचा 6-7 लाख रुपये खर्च आहे. का? कारण कृपा आहे आपल्यावर, आपल्या जे ज्यांनी कुणी आपल्या मुंबईचे रस्ते इतके सुंदर बनवलेले आहेत, गुळगुळीत रस्ते, त्या गुळगुळीत रस्त्यांनी ना एवढे गुळगुळीत रस्ते माझ्या गाडीला सोसवत नव्हते आणि म्हणून ती म्हणाली मला कुठेतरी खड्ड्यात घेऊन चला. मला पप्पा म्हणाले की मी आधी आय वॉज व्हेरी मच बिहाइंड वॉटर्स. मी म्हटलं की नाही आय वॉन्ट वॉटर्स वॉटर्स. लाईक ही विल यू विल मेक दॅट गाडी भंगार. अरे मला आत्ता माझ्या गाडीला जेवढा खर्च आहे ना रिपेअरिंगचा तेवढ्यात मी नवी गाडी घेऊ शकते. लिटरली काल हा तेच बोलला, मर्सिडीज मधनं फोन आला जेव्हा एस्टिमेट काढलं त्यांनी रिपेअरिंगचं. मी बोललो अशी 6 लाखामध्ये तर एक छोटी गाडी पण विकत येईल यार. मुंबई पथेटिक रस्ते आणि प्रशासनाला खरंच मी खूप या बाबतीत ना माझी अशी बोट मोडते मी यांच्यावरती की तुमच्या पण गाड्यांचा ना असा सत्यानाश हो जसा आमच्या गाड्यांचा. यही नाही अभी और सुनिए. खर मी माझं खूप म्हणणं आहे या लोकांना की तुमच्या गाड्यांचा पण असा सत्यानाश होऊ देत जशा आमच्या गाड्यांचं तुम्ही केलं. पैशाच्या गाड्या घेतात. हाय हाय बीएमसी नवी गाडी घेते. इन्कम टॅक्स तर आम्हीच भरतो. हो टॅक्स पण आपण भरतो. गर्लफ्रेंड हवी तर म्हणजे अशी गाडी चालवणारी पाहिजे का? मला वाटलं की तो त्याच्या गाडी चालवण्याबद्दल बोलतोय. मी तर आधीच मला तर हिच्याहून चांगली म्हणजे गाडी मला येतच नाही. शी इज बेस्ट. हर ड्रायव्हिंग इज टू गुड. वा क्या ऍक्टिंग कर रहा हे कशासाठी बोलायचं असतं तुला कळलं नाहीये. हे आळशी नवरे असंच बोलतात कारण त्यांना बायकोच्या बाजूला आयतं बसून फिरायला मिळतं आणि मग म्हणून बायकोचं कौतुक करायचं. मग बायको गाडी चालवणार आणि हे स्वतः मस्त बसणार सिकट. हे बघ याच्यासाठीच तुला, पण तू याला बळी पडू नको. जेव्हा तुला नसेल ड्राईव्ह करायचं ना तेव्हा सांगायचं मी भंगार ड्रायव्हर आहे, मला नाही येत गाडी चालवता, तूच चालव. शिवानी जेव्हा ड्राईव्ह मस्त करायचं तेव्हा पाय इथे ठेवून झोपते. इथे ठेवून मी झोपते. कर आणि हायवे प्लेन रोड लागला ना ही विल टेक इट टू हिमसेल्फ लाइक नो नो लेट मी ड्राइव्ह लेट मी. वा या शुअर. नाही नाही पण मी करत असतो ते गाडी ज्या प्रकारे रिव्हर्स घेते पार्क करते ना शी इज बेटर देन मी. खरंच का? खरोखर नाही हे खरं आहे. मी त्याच्यापेक्षा बेटर पार्क करते आणि माझे पार्किंग स्किल्स एनी टाइम बेस्ट आहे. गाडी काढायची आहे. चलो बाय. चलो बाय बाय.